आणि आता आहे बातमी पावसामुळे राज्याला अडचणीत आणणारी. यंदा राज्यात मान्सूनचं आगमन लवकर झालं असून सलग तिसऱ्या वर्षी राज्याला महापुराचा धोका हा कायम आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जुलै अखेरीस अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. यंदा मध्य भारतामध्ये 104% पावसाचा अंदाज व्यक्त करतानाच जूनमध्ये सुद्धा तो 104% इतका वर्तवण्यात आलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर धरणातील साठा वाढू लागतो, त्यामुळे धरणं लवकर भरल्यास नद्यांमध्ये पाणी सोडण्यास प्रारंभ होईल आणि धरणातील हे पाणी गावागावात घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी 15 जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. परीक्षेचा निकाल तयार करण्यास उद्या किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. राज्य मंडळाकडून 9वी आणि 10वीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे 10वीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.